आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. न्यूज नेटवर्क मध्ये प्रथम आपण सर्वांचं स्वागत करतो. आजची शुरुवातली महत्वाची बातमी आहे, आमदार उल्हास पाटील एका सोंडमळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते आणि त्यांनी तिथं खूप मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, कुणाचीही परवानगी न घेता आपण अमरसिंह पाटील यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा केलोय आणि तो चांगला माणूस आहे, तेच नगरपालिकेचं काम चांगल्या पद्धतीने करतील. ज्यांनी ग्रामपंचायतीचं काम केलं त्याबद्दल मी बोलणार नाही. ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या कामकाजात खूप मोठा फरक असतो. निधी खेचून आणावा लागतो, विकास चांगल्या प्रकारे काम करावा लागतो आणि सभागृहात ती चांगली माणसं जायला लागतात असं त्यांनी सांगितलंय. आणि अमरसिंह पाटील यांच्या नावाला त्यांनी पाठिंबा देत मी प्रथम अमरसिंह पाटील यांचं नाव घेतलं होतं, आजही त्यांच्या बरोबर आहे. या निवडणुकीत जनतेनं शिरोळच्या त्यांच्यावर राहावं असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. दुसऱ्या बाजूला त्यांनी नगरपालिका आपण केली असं म्हणणारे जे नेते आहेत त्यांना चांगल्या प्रकारे फटकारले. दिलीपराव पाटील जे गोकुळचे माजी चेअरमन आहेत ते काही वर्ष नगरपालिका प्रयत्न करत होते, त्यांना आज त्यांनी फटकारले. विशेषतः शिरोळचे नेते भारतीय जनता पार्टीचे अनिल कुमार यादव जे आहेत भाजपाचे, शिरोळ विधानसभा मतदारसंघातून ते दावेदार आहेत भाजपाचे, त्यांचे पुतणे पृथ्वीराज यादव आहेत शिरोळ नगरपालिकेचे जे उमेदवार आहेत सध्या भाजपाचे, ते या सगळ्या मंडळींना ते फटकारले. विशेषतः दिलीपराव पाटील आणि रणजितसिंह पाटील यांनी म्हटले की शिरोळची नगरपालिका आम्ही केली. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुच्छ देऊन मुंबई सत्कार यादव यांनी केला होता चुलत्या पत्न्यांनी, त्या या सगळ्यांना त्यांनी आज फटकारले. विशेषतः त्यांनी म्हटलं की एका दिवसात 9 सह्या आम्ही घेतल्या, नगरपालिकेची फाईल पेंडिंग होती, मग तुम्ही ती फाईल पुढे सरकण्यासाठी कोणता प्रयत्न केला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी म्हटले की छत्रपती शिवाजी चौकामध्ये ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक लागेल त्यावेळेला रोखठोक या प्रश्नावर मी बोलणार आहे असंही त्यांनी सांगितले. आणि शिरोळची नगरपालिका करण्यासाठी एका दिवसात 9 सह्या मी घेतल्या, विशेषतः ह्या पाठपुरावा मी आपण केलेला आहे असंही त्यांनी सांगितले. शिरोळची नगरपालिका करण्यापाठीमागचा आपला हेतू चांगला होता, शिरोळचा विकास व्हावा, विस्तार जो ज्या पद्धतीने होतोय त्याबद्दलही त्यांनी बोलले. आणि शिरोळच्या जनतेनं छत्रपती शिवाजी चौकामध्ये माझा सत्कारही त्या निमित्तानं केला आहे नगरपालिका केल्यामुळं असंही त्यांनी म्हटले. दुसऱ्या बाजूला म्हटले की शिरोळ नगरपालिका ही पारदर्शकपणे चालली पाहिजे आणि यासाठी चांगली माणसं निवडून घ्यायला पाहिजे, यासाठी अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाकडे आम्ही पॅनेल उभा करतोय, आम्ही सगळी मंडळी त्यात असणार आहे असं सांगून त्यांनी या पॅनलला विजयी करण्याचं आवाहन केलंय. अमरसिंह पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या काळात जे चांगलं काम केलं या काळात जे चांगलं काम केलं हे पाहण्यासाठी बाहेरून लोक येत होते. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढलोय, त्यांच्या पत्नीच्या विरोधात आमची पत्नी निवडणूक लढली, पण या काम करणाऱ्या माणसाला चांगलं काम करणाऱ्या माणसाला चांगलं म्हटलं पाहिजे. शिरोळच्या मातीत तो गुण आहे, शिरोळची माती ऐतिहासिक आहे, शिरोळची जनता ही क्रांतिकारक आहे आणि चांगल्याला चांगलं म्हणते असंही अमरसिंह पाटील यांच्याबद्दल वक्तव्य करताना आमदार उल्हास पाटील यांनी म्हटले. आणि उल्हास पाटील यांनी अमरसिंह पाटील यांना नगराध्यक्ष करण्याचा विडा या निमित्तानं उत्साला आहे असं त्यांनी जाहीर व्यासपीठावरून सांगितले. चांगलं काम करणारा माणूस शिरोळला पाहिजे होता म्हणून मी कुणाचीही परवानगी घेत बसलो नाही, शिरोळ नगरपालिकेचे आपण केलेलं आहे, अमरसिंह पाटील यांच्या पाठीशी जनतेनं राहावं आणि शिरोळमधला जो मतप्रवाह आहे सध्या यूथ जनरेशन जे म्हणतंय किंवा दत्त महाराजांची जी कृपा आहे, जनतेची जी कृपा आहे ते अमरसिंह पाटील यांच्या पाठीशी राहील असं स्पष्ट केलंय. त्यामुळे शिरोळचं रणांगण आता तापलंय असं म्हणायला हरकत नाही. आमदार उल्हास पाटील यांनी नेमकं काय म्हटलं हे तुम्हीच पहा. सामान्य शेतकरी म्हणून पहिल्यांदा सत्कार करणाऱ्या लोकांना मनापासून धन्यवाद देतो, चांगल्या कार्याची नोंद आपण घेतली आणि ज्यांच्या माध्यमातून काम झालंय त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकायचं काम केलं. या ठिकाणी सत्कार समितीपैकी संभाजीराव जाधव कुठे दिसत नाही, बहुतेक ते भोजन विभागाकडे असणार आहे आणि तो त्यांचा स्थायी भाव आहे. संभाजीराव कुठं जास्त पुढं पुढं मिरवत नाही, मात्र निश्चितपणानं चांगलं काम ते आपल्यावर जबाबदारी म्हणून घेतात. हे दोघंही काल सकाळपर्यंत कार्यक्रमाचं ठिकाण बिरदेव मंदिरमध्ये सत्कार घ्यायचा काय जयशिवराय मंडळावर घ्यायचा याच्याबद्दलचा संभ्रम होता. व्हॉट्सअपला मेसेज आहे बिरदेव मंदिर आणि मला ते सांगत होते जयशिवराय मंडळावर उद्या संध्याकाळी 8 वाजता या. मी म्हणलं असं काय भानगड आहे, तर पाऊस बघून ठरवूया. मी त्यांना म्हणलं की हिंदीमध्ये एक कहावत आहे ना, हेतू चांगला असेल तर कुठलंही संकट अडवं याचं काय कारण नाही. मंडळावरती कार्यक्रम घ्या, शेतकऱ्यांनी कार्यक्रम ठेवलाय, आलाच अर्धा तास पाऊस तर आम्ही निवांतपणे भिजायला तयार आहे, मात्र कार्यक्रम हा ग्राउंडवर घ्या. सत्कारच करायचं तर मग चुरून कशाला करायला पाहिजे.
झाकून कशाला करायला पाहिजे? त्याचं कारण नाही ड्रायव्हर साहेब, मी जरी अमर पाटलांच्या आणि वहिनींच्या दोन वेळा निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय दृष्ट्या विरोधात म्हणून त्यांच्या पुढे उभा राहिलो असलो तरी सुद्धा निवडून जाऊन मी काय करणार होतो तेच त्यांच्या माध्यमातून झालंय। कारण लोकप्रतिनिधी कुठल्याही सभागृहाचा असो त्यानं लोकांनी निवडून दिलेल्या हेतूचंच काम करायचं असतं। परमेश्वरनं जी ताकद दिल्या ती सगळी ताकद त्या सभागृहामध्ये वापरायची असते। मी दोन्ही वेळेला आणि त्याच्यानंतर सुद्धा आजही जिल्हा परिषदमध्ये जातो, आजही जिल्हा परिषदमध्ये बोललं जातंय। पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण सदस्यांमध्ये आणि खास करून कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये शिरून असो किंवा अजून कुठला वेगळा दबाव टाकून असो, पैसे जर न्यायचे असतील तर ते शिरोळच्या अमर पाटलांच्या माध्यमातून न्यायला पाहिजे। आणि याच्यामध्ये चुकीचं असायचं काही कारण जरी राजकीय विरोधक असलो तरी सांगतो, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायची शिकवण या शिरोळ गावात आहे, ती परंपरा आहे, ते संस्कार आहेत। त्यामुळं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। सोनमळी रस्ता करणं हे एक स्वप्न होतं, मगाशी तुम्ही बाबांनांचा उल्लेख केला आणि ते खरं आहे। कारण सोनमळी रस्त्याची अवस्था आहे ड्रावकर साहेब, काही लोकांनी फोटो काढून ठेवले नसतील तर माझ्याकडे आहेत फोटो। कारण मी माझी सगळी जमीन सगळी हजार तर पावून दोन एकर त्या बाजूलाच आहे आणि या सगळ्या रस्त्याचा जास्तीचा फायदा इथं बसलेल्या सगळ्या लोकांपेक्षा जास्त फायदा हा व्यक्तिगत शेतकरी म्हणून माझा फायदा आहे। 5-10 वर्षापूर्वी त्या रस्त्यावरून मी माझ्या 7-8 गाई 4 म्हशी घेऊन जात होतो, बैलगाडी घेऊन जात होतो, एका गाडी घेऊन जात होतो। एक पाऊस पडला मोठा तर या बाजूला जी कुरणं आहेत गवताची सगळ्यात जास्त कुरण गावाचं त्या बाजूला आहे गवती कुरण। आणि पावसाळ्याच्या दिवसात ज्याला जमीन नाही पण बैलगाडी दारात आहे अशा शेतकऱ्याला जर सांगितलं तुला काय वैरण पाहिजे तेवढी माझ्या शेतातनं घेऊन जा तर तो डायरेक्ट शेतकरी म्हणायचा एक वेळी बैल कापायला निघतो, तुझ्या राहण्याकडे तेवढं नको, फुकट दिलास तर नाही माळा बैल आणून टाकलास तरी आमची बैल ते खाणार नाही। म्हणजे अशा पद्धतीची बिकट अवस्था होती। अशी बबनराव जाधव जे म्हणले माणसाने नाही जाणलं तर जनावर अमर पडलाला जाणल्याशिवाय राहणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे। वेळ बराचसा झालाय, अजून दहीहंडी जो कार्यक्रम आटपून तुम्हा सर्वांना जेवणाच्या ठिकाणी यायचं आहे, मात्र एक प्रसंग सांगतो। नदीबुड्यातली शेती म्हणजे काय अवस्था आहे, कैलासवासी पत्रिंग पाटील त्या गावचे पोलीस पाटील माझे काका, अतिशय चांगलं सोयाबीनचं पीक तयार झालेलं होतं आणि पावसानं सुरुवात केली, सोयाबीन कापून टाकलेलं होतं, 2 दिवसानं पाऊस थांबला, रस्ता व्हायचं नाव दिसेना, म्हणून अण्णांनी 2 बैलजोड्या लावल्या आणि मळणी मशीन शेतात न्यायचा प्रयत्न केला। मळणी मशीन राहणारच कुणी नाही आणि ज्यावेळेला निसर्ग अवकृपा करतोय त्यावेळेला तर भयानक अवस्था होती। दे माय धरणीठाय अशा पद्धतीची अवस्था त्या सोनमळीची आहे। अशातला भाग नाही, गावाभोवताना असणाऱ्या सगळ्या शेतीतल्या रस्त्यांची अवस्था वाईट होती। ज्यावेळेला मी या विभागाचा आमदार झालो गर्वानं सांगत नाही मात्र जे केलं तेवढंच सांगतो। गावाभोवती असणारे जेवढे रस्ते आहेत, नंदीवली रस्ता असू देत, नंदीवली रस्ता असा रस्त्यापासून पोकळे शेताकडे बेंद्रे टेकाकडे जाणारा रस्ता असू दे, त्याच्यापासून पुढच्या बाजूला अर्जुनवाड सेवेला जाणारा रस्ता असू दे, या बाजूला खालच्या मोळ्याकडे जाणारा रस्ता असू दे, घालवाड शिर्डी शिर केवळ तुम्ही केलेल्या त्यागात नाही। त्यामुळं यानंतरच्या काळात सुद्धा ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम झालंय त्याची जाणीव ठेवायला पाहिजे, निश्चितपणानं गाव या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवणार आहे। त्यामुळं मी जरी आमदार असलो तरी सुद्धा निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला यड्रावकर साहेब
कुणाच्या परवानगीची वाट न बघता अमरसिंह पाटलांच्या नावाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्याचं कारण व्यक्तिगत राग लोभ बाळगण्याचा विषय नाही आहे. गावातल्या लोकांना नेमकं काय अपील आहे, ग्रामपंचायत काय किंवा नगरपालिका काय, योग्य दिशेनं सुकाणून येणारी नाव चांगलं वल्लवणारी जी माणसं आहेत त्यांना काय अपेक्षित आहे ते द्यावं लागेल. प्रवाहाच्या विरोधामध्ये जाणं म्हणजे स्वतःचा आत्मघात करून घेणं आहे. खंबीरपणानं ज्या पद्धतीनं त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामधनं निधी आणला त्याच पद्धतीचा निधी आज त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहातनं आम्ही मंडळी आणायला लागलो. आज नगरपालिका झालेली आहे. ग्रामपंचायत आणि नगरपालिका याच्यामध्ये फरक आहे. शिरोळातली ग्रामपंचायत ही महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीमध्ये दोन नंबरची अकलूज नंतरची श्रीमंत ग्रामपंचायत, त्यासाठी ताकदीनं काम करणारी माणसं त्या सभागृहात पाहिजे. आज तिचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झालंय. बरेच लोक सांगायला लागल्यात कुणी मंजूर करून आणली, असं केलं तसं केलं येऊ केलं, त्या विषयावर मला बोलायचं नाही. चौकात जे काय उत्तर द्यायचं ते मी देणार आहे. चौकातल्या सभेत पण मी सांगितलेलं आहे. या गावातल्या लोकांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्या मुंबईच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवलंय. एका दिवसामध्ये तब्बल 9 सह्या घेतल्यात. कुणाच्या घेतल्यात ते पण चौकातल्या नावात चौकातल्या सभेत मी सांगितलेलं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आमच्यामुळे झालं. अरे तुमच्यामुळे झालंय मी मान्य करतो, पण सही केलेली तुम्हाला कशी कळाली नाही? फाईल कुठे तटली ती हे तुम्हाला का कळालं नाही? सह्या कुणाकुणाच्या घेतल्या हे का कळालं नाही? प्रत्येक जण सांगतोय असं केलं, त्या विषयावर तुम्हाला जायचं नाही. मात्र आज गावची ग्रामपंचायत नगरपालिका झाल्या, आता तरी पूर्वीपेक्षा जास्तीचा निधी नगरपालिका म्हणून मिळणार आहे. तो सुद्धा आणायला त्या ठिकाणी ताकदीची माणसं पाठवावी लागणार आहेत. श्रेयवादाच्या भानगडीत पडणारी माणसं त्या ठिकाणी पाठवून चालणार नाही. केवळ काम आणि काम, जनता हाच परमेश्वर मानून काम करणारी माणसं त्या ठिकाणी आपल्याला पाठवायची आहेत. निश्चितपणाने येत्या 4-8 दिवसामध्ये जे काय वादळ आहे ते सगळं व्यवस्थित होऊन खंबीरपणानं आपण सर्वजण चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागं खंबीरपणानं राहून जे गावातल्या मतदारांना अपील आहे अशा पद्धतीचे लोक त्या सभागृहामध्ये पाठवूया, एवढीच या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा सोनमळीचा शेतकरी म्हणून सौ इंद्रायणी पाटील आणि अमरसिंह पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, देत असताना ती बैलजोडी हातात घेऊन बघितल्या, खरोखरच वजनदार आहे. आणि त्याच्यामध्ये बार्गेनिंग काय झालेलं नाही, चांदीची आहे त्यांना माहिती आहे. हे वजनदार आहे का मग मला त्यानं मग अशी एस्टिमेट टाकलाय त्यांच्याकरता सांगायला लागलोय. ते पोकळ नाही, खरंच ते वजनदार आहे. एवढ्या ताकदीचं काम त्यांच्या पदरामध्ये आपण भविष्यकाळात टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो.